दिल्लीमध्ये थोरातांनी ही घेतली आहे सोनिया गांधी यांची भेट. महाराष्ट्राच्या सध्या परिस्थितीवर चर्चा या दोघांमध्ये झालेली आहे आणि बैठकीतली चर्चा मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. ही चर्चा कुठल्या मुद्द्यांवर झाली आहे, शासनाच्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर ही चर्चा झाली का या संदर्भात आणखी माहिती कळू शकलेली नाही आहे. मात्र महाराष्ट्राची सध्या परिस्थिती ही सर्वांना माहिती आणि त्याच दृष्टीनं ही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत. राम, थोरात आणि सोनिया गांधी यांची भेट झाल्याचं कळतंय, काय नेमके चर्चेमध्ये मुद्दे असावेत आणि निश्चितच महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतच ही चर्चा असणार? बिलकुल, महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बैठक झाली होती, सर्व काँग्रेसचे नेते गेले होते आणि संधी काय आहे का अशा वेळी सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये, त्यासाठी व्यूहरचना आखण्यासाठी आज बाळासाहेब थोरात दिल्लीमध्ये आले. प्रदेश अध्यक्ष आहेत बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. अगोदर वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या नंतर बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली, वेगळी भेट झाली. बराच वेळ चर्चा झालेली आहे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीवर आणि काँग्रेसने आता भूमिका नेमकी काय घ्यायची हे यावर या संदर्भात पण चर्चा झालेली आहे. जी सूत्रांकडून माहिती कळलेली आहे आपल्याला की वेट अँड वॉच, राज्यपाल अगोदर कोणाला संधी देतात, कारण मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला संधी दिली जाईल सत्ता स्थापन करण्यासाठी, त्यानंतर काँग्रेस विचार करणार आहे. त्यामुळं अद्याप ही काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसून येते आणि राज्यपालांनी ज्या वेळेस प्रचारण केलं जाईल भाजपला सत्ता स्थापनेसाठी, त्यानंतर मात्र काँग्रेस जो आहे ते आपलं पाऊल टाकणार आहे असं आपल्याला माहिती मिळते. मागच्या वेळी सोनिया गांधी यांनी याबाबत काहीच उत्तर दिलेलं नव्हतं आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत त्या देखील चिंता दूर होत्या आणि त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला होता. धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.